नमस्कार मुलानो, अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटखटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनलवर मी उषा रेवाळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण मराठीमधील इयत्ता 6वीमधील एक कविता पाहणार आहोत। कविता 6वी हे खरे खरे व्हावे याच्या कवित्री आहेत सुमती पवार। आज आपण या कवितेचा भाग पहिला पाहणार आहोत। मुलांनो, प्रत्येकाला काहीतरी बनावे किंवा इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे अशी इच्छा होत असते। कवयित्रीला देखील या कविते निसर्गाशी जवळीक साधण्याची इच्छा त्यांनी निर्माण केली आहे। निसर्गाचे अनेक रंग, निसर्ग अनेक विविधता सुंदर भासतो, त्या प्रत्येक घटकाचे रूप तिला घ्यायचे आहे अशी कल्पना तिने या कवितेत केली आहे। मग पाण्याचा पांढरा रंग असो किंवा गवताचा हिरवा रंग, ढगांचा निळा काळा रंग, आकाशात उडणारे पक्षी, तसेच पानावरील दवबिंदू, हे निसर्गाशी जवळीक साधणारे घटक याचे रूप तिला घ्यायची इच्छा तिने या कवितेमध्ये व्यक्त केली आहे। चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया। हवेवर त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी भावे। मुलांनो, पहिल्या कडव्यामध्ये बघा इथे कवयित्री काय म्हणते की हवेवर होत स्वार मी, स्वार म्हणजे बसणे। कवयित्री म्हणते की तिला नेहमी वाटतं की या हवेवर स्वार व्हावे म्हणजेच बसावे, व जशी पक्षी आकाशामध्ये स्वच्छंद विहार करतात, आकाशामध्ये फिरतात, त्याप्रमाणे स्वच्छंद मनमुक्त पक्षी होऊन या आकाशामध्ये विहरावे, फिरावे किंवा या आकाशामध्ये मुक्तपणे संचार करावा असे कवयित्रीला वाटत आहे। म्हणजे मुलांनो, या पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीने पक्षी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। प्रत्येक वेळी कवयित्रीच्या मनात येतं की तिने पक्षी व्हावं व या अवकाशात म्हणजेच आकाशात मुक्तपणे स्वच्छंदपणे विहार करावा। दुसरा कडवा बघूया मुलांनो। दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे। मुलांनो, आता इथे कवयित्रीने दुसऱ्या कडव्यात दवबिंदीचे रूप घेऊन गवतावर उतरावे अशी इच्छा इथे व्यक्त केली आहे। मुलांनो, जर आपण पहाटे बघितले तर गवतावर किंवा झाडांच्या पानावर दवबिंदू पसरलेले आपल्याला दिसतात। दवबिंदू म्हणजे दहीवर किंवा जलबिंदू। हिवाळ्या ऋतूत जर आपण बघितलं तर मुलांनो, पहाटे आपल्याला अशा प्रकारचे दवबिंदू त्या गवतावर उतरलेले दिसतात आणि यामुळे ते दृश्य खूप सुंदर